महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सत्ताधारी भाजपच्या वतीने सुनील कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून कांबळे यांचा एकच अर्ज आल्याने स्थायीचे अध्यक्षपद कांबळे यांना मिळाल्याचं स्पष्ट झालंय. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या वतीने स्मिता कोंढरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय. राज्यात आता शिवसेना भाजपची युती झाल्यामुळे या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे कांबळे यांची निवड ही केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 5 मार्चला सकाळी 11:30 होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज होती. स्थायी समिती सदस्यपदी सुनील कांबळे यांना पुन्हा एकदा भाजपने संधी दिली आहे.